आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पुलाची शिरोलीत सर्व व्यवहार सुरळीत, संचारबंदी काळात नागरिकांची रस्त्यावर झुंबड। सरकारने 20 एप्रिल रोजी संचारबंदी निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणता येईल, पण लोकांनी याचा अर्थ घेतला की लॉकडाऊन जणू काही आजपासून संपलच आहे। यामुळे जी जीवनावश्यक वस्तू बरोबर गरज नसणाऱ्या वस्तूंची खरेदी आणि विक्री करण्यासाठी पुलाची शिरोलीत नागरिकांनी तोबा गर्दी केली होती। शिवाय जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतर काही दुकाने खुली झाल्यामुळे लोकांनी खरेदीसाठी वारेमाप गर्दी केल्याचं चित्र दिसून येत होतं। सोमवारी 20 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या 10 वर गेली। कोरोना विषाणू प्रतिबंध अनुषंगाने पुलाची शिरोली येथे गेले 25 दिवस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र याला आज गालबोट लागलं। थोडी ढिलाई मिळताच गावातील नागरिकांनी आपले सर्व व्यवहार सुरू केले आहेत। बऱ्याच जणांनी आपली दुकाने उघडली, नागरिकांनी घराबाहेर पडत चौकाचौकात गर्दी केली। गावातील सर्व रस्ते थोड्याच वेळात फुलून गेले। गेले 25 दिवस पोलीस प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांच्यावर कारवाई करून वाहने ताब्यात घेतली होती। तसेच भाजी विक्रेते, किराणा दुकाने यांना वेळोवेळी समज देऊन बंद करण्यास भाग पाडत होते। शासनाने काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार याचा गैरफायदा घेत आज शिरोलीकरांनी गावातील शिरोली फाटा ते माळवाडीपर्यंत सर्व दुकाने, पालेभाज्या व फळभाज्या विकण्यासाठी चौकाचौकात गर्दी करून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवून दिला। पण या सर्व बाबींकडे शिरोली ग्रामपंचायतीने व आपत्ती दक्षता समितीचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळालं। पोलीस प्रशासनाकडे अपुरा कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारी 12 गावे, यामुळे सर्वच गावांमध्ये सर्व चौकांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करणं शक्य नसल्यानं ग्रामपंचायतीने स्वयंसेवक नेमून या बाबींवर अंकुश ठेवणं गरजेचं होतं। सकाळी 7 ते 10 या वेळेत किराणा मालाची दुकाने व पालेभाज्या, चिकन, मटन दुकाने प्रत्येक बुधवारी प्रभागामध्ये ठराविक विक्रेत्यांना परवानगी दिलेली असताना आज शिरोलीत मोठी नागरिकांची झुंबड लागल्याची दिसून आलं। काल सुरू केलेल्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानदार, भाजी विक्रेत्यांवर आजपर्यंत कारवाई झाल्याचं कळालं नाही। महानकर न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे।